हा सगळ्यांना माझा नमस्कार. आज आपण आम्ल, आम्लारी व क्षार म्हणजेच इंग्रजीत ऍसिड्स, बेसेस अँड सॉल्ट्स या विषयाचा दुसरा भाग शिकणार आहोत. मित्रांनो, आज आपण हे सगळे विषय शिकणार आहोत. आम्ल व आम्लारींची क्रियाशीलता म्हणजेच रिॲक्टिव्हिटी ऑफ ऍसिड्स अँड बेसेस, उदासीनीकरण अभिक्रिया म्हणजेच न्यूट्रलायझेशन रिॲक्शन, धातूंबरोबर आम्लांची अभिक्रिया म्हणजेच रिॲक्शन ऑफ मेटल विथ डायल्यूट ऍसिड, धातूंच्या ऑक्साईड बरोबर आम्लांची अभिक्रिया म्हणजेच रिॲक्शन ऑफ मेटल ऑक्साईड विथ ऍसिड, अधातूंच्या ऑक्साईड बरोबर आम्लारींची अभिक्रिया म्हणजे रिॲक्शन ऑफ नॉन मेटॅलिक ऑक्साईड विथ बेस, धातूंच्या कार्बोनेट व बायकार्बोनेट क्षारांबरोबर आम्लांची अभिक्रिया म्हणजेच रिॲक्शन ऑफ मेटल कार्बोनेट्स अँड बायकार्बोनेट्स विथ ऍसिड्स. आम्ल व आम्लारींची क्रियाशीलता म्हणजेच रिॲक्टिव्हिटी ऑफ ऍसिड्स अँड बेसेस. पहिलं, उदासीनीकरण अभिक्रिया म्हणजेच न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. या अभिक्रियेत आम्ल व आम्लारी अभिक्रिया करून देतात क्षार व पाणी. असे म्हणतात की आम्ल व आम्लारी या अभिक्रियेत भाग घेतात, पण मित्रांनो, खरी अभिक्रिया असते आम्लहून आलेला एच प्लस आयन व आम्लारीहून आलेला हायड्रॉक्साईड आयन देतात एच टू ओ म्हणजेच पाणी. आता हे उदाहरण बघा. जर आपण एका 10 ml एच सी एल द्रावण ज्याचा सामू बरोबर 1, याचा एक 10 ml NaOH द्रावण सामू बरोबर 13 बरोबर मिश्रण केले तर उदासीनीकरण अभिक्रिया पूर्ण होते आणि परिणामी द्रावणाचे सामू असते 7. पण याच सामूच्या एच सी एल द्रावणाचे आपण जर 5 ml त्याच 10 ml NaOH द्रावणाबरोबर मिश्रण केले तर परिणामी द्रावणाचे सामू 7 नाही. खरं तर हा परिणामी द्रावण आम्लारीय झाला, कारण यात उदासीनीकरण अभिक्रिया पूर्ण होत नाही आणि थोडेफार आम्लारी राहून जाते. उदासीनीकरण अभिक्रिया याचे वापर टायट्रेशन म्हणजेच यूज ऑफ न्यूट्रलायझेशन रिॲक्शन टायट्रेशन. आता मित्रांनो, आपण या अभिक्रियेचे एक वापर शिकूया ज्याला म्हणतात टायट्रेशन. एका ब्युरेटमध्ये याच संहतीचे आम्ल भरले जाते. कोनिकल फ्लास्कमध्ये फिनॉल्फथलीन व अज्ञात संहतीचे आम्लारी असते. आम्लारी व फिनॉल्फथलीनच्या अभिक्रियेने द्रावण गुलाबी रंगाचा होतो. आम्लारीचे पूर्णपैकी उदासीनीकरण झाले की गुलाबी रंग गायब होतो. किती आम्ल वापरले गेले या माहितीने आपण आम्लारीची संहती काढू शकतो. आम्ल व आम्लारींची क्रियाशीलता म्हणजेच रिॲक्टिव्हिटी ऑफ ऍसिड्स अँड बेसिस. दुसरा, धातूंबरोबर आम्लांची अभिक्रिया म्हणजेच रिॲक्शन ऑफ मेटल विथ डायल्यूट ऍसिड. या अभिक्रियेत धातू व विरल आम्ल अभिक्रिया करून देतात क्षार व हायड्रोजन वायू. उदाहरणार्थ Zn प्लस 2HCl अभिक्रिया करून देतात ZnCl2 प्लस H2 गॅस. मित्रांनो, हीच अभिक्रिया प्रयोगशाळेत हायड्रोजन वायू तयार करण्यासाठी वापरली जाते. हायड्रोजन वायू गोळा करताना पाणी खाली जात असे. वायू गोळा करण्याच्या या पद्धतीला म्हणतात डाऊनवर्ड डिस्प्लेसमेंट ऑफ वॉटर. प्रयोगशाळेत हायड्रोजन वायू तयार करण्यासाठी पद्धत. मित्रांनो, या चित्रात आपण पाहतो की एका राऊंड बॉटम फ्लास्कमध्ये झिंकच्या तुकड्यांवर थोडे थोडे करून विरल HCl नाहीतर विरल H2SO4 ओतले जाते. त्यांच्या अभिक्रियेने हायड्रोजन वायू मुक्त होते ज्याला अशा प्रकारे गोळा केले जाते. आम्ल व आम्लारींची क्रियाशीलता म्हणजेच रिॲक्टिव्हिटी ऑफ ऍसिड्स अँड बेसेस. तिसरा, धातूंच्या ऑक्साईड बरोबर आम्लांची अभिक्रिया म्हणजेच रिॲक्शन ऑफ मेटल ऑक्साईड विथ ऍसिड. या अभिक्रियेत धातूचे ऑक्साईड व विरल आम्ल अभिक्रिया करून देतात क्षार व पाणी. उदाहरणार्थ CaO म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड प्लस 2HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड अभिक्रिया करून देतात CaCl2 म्हणजे कॅल्शियम क्लोराईड व पाणी. एक दुसरं उदाहरण बघा. Al2O3 म्हणजे ॲल्युमिनियम ऑक्साईड प्लस 3H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड अभिक्रिया करून देतात Al2SO4 थ्राइस म्हणजे ॲल्युमिनियम सल्फेट प्लस 3H2O. चौथा,
अधातूंच्या ऑक्साईड बरोबर आम्लारींची अभिक्रिया म्हणजे रिॲक्शन ऑफ नॉन मेटॅलिक ऑक्साईड विथ बेस. या अभिक्रियेत अधातूचे ऑक्साईड व आम्लारी अभिक्रिया करून देतात क्षार व पाणी. उदाहरणार्थ SO3 गॅस म्हणजे सल्फर ट्रायऑक्साईड वायू व NaOH म्हणजे सोडियम हायड्रोऑक्साईड अभिक्रिया करून देतात Na2SO4 म्हणजे सोडियम सल्फेट व पाणी. आता हे नोंद घ्या की ही अभिक्रिया फक्त अधातूचे ऑक्साईडच नाही पण कुठलेही अल्क ऑक्साईड देऊ शकतात. हे स्पष्ट करण्यासाठी हा उदाहरण बघा. मित्रांनो, काही तुम्हाला माहिती आहे की काही धातूचे ऑक्साईड पण अम्ल ऑक्साईड सारखे वागतात? हो, जसे ZnO म्हणजे झिंक ऑक्साईड प्लस 2NaOH म्हणजे सोडियम हायड्रोऑक्साईड अभिक्रिया करून देतात Na2ZnO2 म्हणजे सोडियम झिंकेट प्लस पाणी. जसे वरील अभिक्रियेने दिले सोडियम सल्फेट, ही अभिक्रिया देते सोडियम झिंकेट. पाचवा, धातूंच्या कार्बोनेट व बायकार्बोनेट क्षारांबरोबर आम्लांची अभिक्रिया म्हणजेच रिॲक्शन ऑफ मेटल कार्बोनेट्स अँड बायकार्बोनेट्स विथ ॲसिड्स. या अभिक्रियेत धातूचे कार्बोनेट नाहीतर बायकार्बोनेट व आम्ल अभिक्रिया करून देतात क्षार CO2 गॅस म्हणजे कार्बन डायऑक्साईड वायू व पाणी. उदाहरणार्थ Na2CO3 म्हणजे सोडियम कार्बोनेट, यालाच म्हणतात वॉशिंग पावडर, प्लस 2HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड अभिक्रिया करून देतात 2NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड व CO2 गॅस म्हणजे कार्बन डायऑक्साईड वायू व पाणी. असेच NaHCO3 म्हणजे सोडियम बायकार्बोनेट, यालाच म्हणतात बेकिंग पावडर, प्लस HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड अभिक्रिया करून देतात NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड व CO2 गॅस म्हणजे कार्बन डायऑक्साईड वायू व पाणी. कारण CO2 ज्वलनशील म्हणजे फ्लेमेबल नाही, ही अभिक्रिया काही अग्निरोधकांमध्ये म्हणजे फायर एक्सटिंग्विशर्समध्ये वापरली जाते. मित्रांनो, आज आपण जे शिकले आहोत त्याची पुनरावृत्ती करूया. आम्ल व आम्लारींची क्रियाशीलता म्हणजेच रिॲक्टिव्हिटी ऑफ ॲसिड्स अँड बेसेस. उदासीनीकरण अभिक्रिया म्हणजे न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. आम्ल प्लस आम्लारी अभिक्रिया करून देतात क्षार व पाणी. यानंतर आपण याच अभिक्रियेचे वापर टायट्रेशनमध्ये पाहिले. दुसरा, धातू प्लस विरल आम्ल अभिक्रिया करून देतात क्षार प्लस हायड्रोजन वायू. आणि हीच अभिक्रिया हायड्रोजन वायू तयार करण्यासाठी वापरले जाते. तिसरा, धातूचे ऑक्साईड व विरल आम्ल अभिक्रिया करून देतात क्षार व पाणी. चौथा, अधातूचे म्हणजे आम्ल ऑक्साईड व आम्लारी अभिक्रिया करून देतात क्षार व पाणी. पाचवा, धातूचे कार्बोनेट नाहीतर बायकार्बोनेट आम्ल बरोबर अभिक्रिया करून देतात क्षार CO2 गॅस म्हणजे कार्बन डायऑक्साईड वायू व पाणी.